सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आजचा आज मी एक शॉर्ट अँड सिम्पल ब्लॉग करतो आहे, कारण आज आमचं केळवण आहे, आमचे फ्रेंड्स देत आहेत, आणि त्याच्यासोबतच आज ब्लॉग करण्याचं कारण म्हणजे मी एक नवीन माईक घेतला आहे गोप्रोसाठी, जो आता वरती लागला आहे. आता आय होप तुम्हाला ऑडिओ चांगली येत असेल. सो तो माईकची पण एक मला टेस्टिंग करायची होती. सो आता बाहेर आउटडोर्स जातो आहे, सो लेट्स सी. आय होप की तुम्हाला चांगला ऑडिओ ऐकायला मिळत असो. सी या. कारमध्ये ऑलमोस्ट आता मला मानसीला पिक करायचं आहे, आणि तिथून मग आम्ही जाणार आहोत नमिताकडे. तिच्या घरी आहे, ओ सॉरी, मी पत्रिका विसरलो. इकडे लेफ्ट साईडला जे बघतायत सगळे उभे आहेत, ते माझं कॉलेज आहे तिकडे. ऑलमोस्ट मी 5 वर्ष होतो तिकडे त्या कॉलेजला, पेंढारकर कॉलेज जवळच आहे माझ्या घरापासनं. सो तसं काय टेन्शन नव्हतं, आणि अटेंडन्सची पण तिकडे आम्हाला त्यावेळेला काय एवढी कंपल्शन नव्हतं. सो कोणी कधी ॲबसेंट राहायचं, बंक मारायचं, कोणी काय विचारायचं नाही. ओ बाय द वे, मी मानसीला पण तिथेच भेटलो. तुम्हाला एक वेळ मी स्टोरी सांगेल आम्ही कसे भेटलो आणि कधीपासून कधी भेटलो ते पण नक्की सांगेल. जर तुम्हाला ऐकायचं आहे लवकरच तर मला कमेंटमध्ये सांगा. सो आम्ही पोचलो मानसीकडे, ती आता ऑलमोस्ट येते, ती बघा आली. सो गाईज, तुम्हाला मराठी ब्लॉग्स कसे वाटतात की हिंदी प्रेफर करतात ते पण मला कळवा कमेंट्समध्ये. गौरी आणि कोण अनुजा ते पण आताच गेले थोड्या 10 मिनिटावर. काहीतरी वेगळं थांब, एक मिनिट, तुला कळतंय का तुला पण बसायचं, तर तू आम्हाला शिकव पहिले काय कर. आपण असं बसणार की इकडे तोंड असणार या बाजूला, असं असं असणार. आमची सेटिंग मला आठवलं कारण की मी अशी बसले. हा तसंच ओके, म्हणजे हेच एक बाकी होत, एक तरी असं कोण करणार नमुना, आता तेही झालेलं आहे. हात आपल्याला लावू ना, ती आपली प्रेझेंटेटिव्ह तुमचं इंट्रोडक्शन पण द्या. असं आमचं नाव आहे. आणि आपण कुठे भेटलो?
आपण पेंढारकरच्या कॅन्टीन मध्ये तू कोपऱ्यात बसलेला बघितला, कोपऱ्यात बसलेला बघितला नाही, कॅरम वगैरे खेळताना कोपऱ्यात बसलेला दिसला नाही, 5 वर्षाचा फोटो मध्ये बघितला रे हा पण होता मला लेजिक आठवत गौरवचा टिपिकल हेअरकट होता कॅन्टीन मध्ये आणि गौरव असा गुणी बाळासारखा आयकार्ड घालून बसायचा असा एका जागी बसला की आपला तेच कसं देऊ हे हात हातातच घ्या कारण तो आपण हे अंभरवायचं का हो बघ ना हे रेकॉर्ड झालं पाहिजे आता इंट्रो दे भरवताना मला कोण ओळखत नाही त्याला इथे आण देते त्याला इंट्रोडक्शन त्याच्याच थोड पण देत ग बघ पुढचा नंबर कोण लावत आहे माझं नाव नमिता साळुंके का पूर्ण म्हणजे लोकांना वाटेल गौरव फक्त कॅन्टीन मध्ये कॉलेजच्या आणि आपण मला वाटतं मी तुला कॅन्टीन मध्येच बसलेलं बघितलं मानसी होती शेजारी कोपऱ्यात कोपऱ्यात बसलेली अशी होती मानसी आणि तू पण आहे पण त्याच्यानंतर काय भेटायलाच लागलो मग आता नेव्हर एंडिंग स्टोरी आणि याच्यात काय आहे पहिले गेस पण करा ही कशी हसते मला आता भीती वाटते गौरव करून घेणार अरे काही याच्यात काय रिव्ह्यू नाही ह्याचा रिव्ह्यू मानसी देईल वर्षात मानसीला किती ट्रिप्स प्रॉमिस पहिले मला विचारण्यात होते तिला विचार तिला किती सुट्ट्या आहेत ते तिला मग करावं लागेल ते तू जर नेणार असेल तर ती काढणार नेणार नक्की आता एवढं खर्च केला गोप्रो गौरव टेन्शन नको तिने आली तर मी येईन चला झालं आता चेंज केलंय कसं वाटतंय लेट्स गो फायनली सगळ्यांना ड्रॉप केलं आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल शॉर्ट अँड सिम्पल होता जस्ट मी चेक करत होतो माईकचं प्लस एक प्रोग्राम पण झाला आपलाच केवणाचा
सो तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा, आणि तुमचे काही कमेंट्स थॉट्स असतील ते मला नक्की कळवा. थँक्यू, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.